मस्त काय करतोय श्रीकांत? अमेझॉन बेसिक्स वरती प्रॉडक्ट्स बघत होता. हे अमेझॉन बेसिक्स चे हो म्हणजे त्यांचे खूप चांगले आलेत ना प्रॉडक्ट्स. हां ऍक्च्युअली बरेच आणि बेस्ट सेलर सुद्धा आहेत त्याच्यामध्ये. काय काय खरंच मस्त प्रॉडक्ट्स आहेत रे. सर एक आयडिया आहे, व्हिडिओ करायचा. चालेल व्हिडिओ कर. बर 5000 देतो तुला बजेट. 5000 तुला जे प्रॉडक्ट चांगले वाटतात हायएस्ट रेटेड ते तू ऑर्डर कर आणि त्याच्यावरती व्हिडिओ कर. तुम्ही फार चांगले आहात मालक. 5000 rupees. चल ओके सर. पैसे राहिले ना ते आता तुमच्याच हातात आहे मालक. देतो रे पैसे देतो तू कर. श्रीकांत काय आणलंयस आज? अच्छा हे ते 5000 rupees जे तुला दिलेले ते बर 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 थांब. अरे कॅमेरा समोर नको ठेव रे, साईडला ठेव, मी दिसू दे कॅमेरामध्ये. हे असं आहे, चला. हा अजून कळत नाही, नवीन आहे, नवीन आहे पोरका. नया है वो. कुठले प्रॉडक्ट आहेत बाबा तुझे? 10 महिने झाले आता. अच्छा 10 महिने झाले बरं. कायला एक एक घेऊयात बघा. ओपन करू सगळ्यात आधी एक बॉयलर. कितीचा आहे तो? इसर वळ आहे. आता काय बोलल थोड्या वेळाने आठवणार नाही. 399 400 खाली. कितीचे प्रोडक्ट्स? काय प्राइस रेंज काय? तर मोस्टली मी बघितलं की 500 आतच ठेवूयात जे पण चांगले वाले आणि मग 2-3 असे होते जे 1000 आतमध्ये आहेत. अच्छा म्हणजे 1000 खालचेच आहेत सगळे. 1000 500 आणि 1000. पण का रिकमेंड करतो हा? आय थिंक दिस इज गुड यार फॉर 399. मी सुद्धा आता थोडं एक्सरसाइजिंग वगैरे करतो त्यामुळे एग्स खातो मी भरपूर अँड ह्याचा खूप फायदा होतो. आय मीन जर का तुम्ही एग्स खात असाल तर डेफिनेटली एग बॉयलर हे महत्वाचं आहे आणि फक्त 390 इनफॅक्ट 350 सुद्धा कधी कधी मिळतं. अमेझॉन बेसिक काय करतं माहितीये का? मी जस्ट फाईंड केलं बरेचसे, आता त्यांच्याकडे भरपूर डेटा आहे, त्यांना कळतं काय एक्झॅक्टली लोक विकत घेत आहेत ते प्रॉडक्ट्स ना. ते दुसऱ्यांकडनं झेब्रॉनिक्स फोर्ट्रॉनिक्स यांच्याकडनं मागवतात, थप्पा मारतात आणि देतात, पण त्यांची क्वालिटी चांगली असते. दॅट इज व्हॉट आय हॅव सीन आणि म्हणून आम्ही तुम्हाला रिकमेंड करतोय. आणि त्याच्यामधलाच हा एक 6 eggs तुम्ही बॉईल करू शकता. मेजर करण्यासाठी पाण्यात थोडस मळे टाकायला लागतं आधी आणि एक 5-8 minutes बॉईल होऊन जातात. मोड्स येतात त्याच्यामध्ये, सॉफ्ट तुम्हाला सॉफ्ट पाहिजे, हार्ड बॉईल करायचे. टायमर संपला की तो बंद होऊन जातो ऑटोमॅटिकली. येस ऑल राईट, सो दिस इज गुड. थम्स अप. नेक्स्ट. ह्याला रेटिंग किती देणार? रेटिंग 10 मी 8-8.5 तरी देईन नक्की. बघूया तुझे. अरे काय गेस करा काय? हे व्हॅक्युम बॅग्स. व्हॅक्युम बॅग्स, व्हॅक्युम स्टोरेज बॅग. येस. पण याच्यामध्ये पंप आहे का? दिलेला आहे त्यांनी पंप. ओ बघून घेतली मी. अच्छा असा पंप आहे. ओके मोठ्या बॅग्स आहेत रे. हा 6 सेट आहे. त्याच्यामध्ये 6 पिशव्या मिळतात. हा 6 पिशव्या, 2 large, 2 medium आणि 2 small. असे वेगवेगळ्या पिशव्या वेगळे साईज. हे उघडायचं ओपन होईल. त्याला हे लागेल असं. ओ तुमचे क्लोथ वगैरे ब्लँकेट वगैरे असतील. आता नाहीच आहे आतमध्ये, ऑलरेडी सक केले. ऑल राईट गॉट इट, व्हेरी नाईस. आणि 6 bags मिळतात. कितीला प्राइस काय याची? 880 rupees. 880. जर का स्टोरेजचा तुमच्या इथे प्रॉब्लेम असेल, भरपूर कपडे वगैरे जे आहेत ते तुम्हाला स्टोअर करून ठेवायचे असतील ना, नक्की तुम्ही ह्या बॅग्सकडे बघू शकता. कारण की स्पेस इतकी जास्त वाचते, म्हणजे लिटरली एवढा मोठा तुमचा कपड्यांचा ढीग असेल ना तो एवढा छोटा होऊन जाईल. 1/4 size किंवा त्याहूनही कमी साईज बसेल, त्यामुळे स्पेस भरपूर तुमची सेव्ह होईल. चलो गुड, दिस इज ह्याला मी म्हणेन कारण की मी हे वापरतो आणि ह्याचा उपयोग मला माहिती आहे, म्हणून मी ह्याला 9 देईन. ऑल राईट नेक्स्ट. अरे काय काय तू बॅग्स, मला वाटलं सगळे टेक प्रोडक्ट तू मागवशील. उपयोगी दॅट्स अ गुड थिंग. आणि मी तसं बजेट त्याला लिमिटेडच दिलं होतं, 5000 बजेट दिलं होतं. ओके हे म्हणजे तुमचे, तुम्ही जर का आमच्यासारखे टेकी असाल, खूप ट्रॅव्हल वगैरे करत असाल आणि तुमच्याकडे भरपूर गॅजेट्स, वायर्स, चार्जर्स, पॉवर बँक हे सगळ्या गोष्टी असतील ना, तर दिस इज अ व्हेरी नाईस बॅग. बेसिकली ही एक ऑर्गनायझर आहे अमेझॉन बेसिकचं. किती काय कॉस्ट आहे? 449.
Amazon Basics ची जी ऑर्गनाइजर बैग आहे ती डेफिनेटली तुम्ही बघू शकता आणि क्वालिटी थोड़ी चांगली अजून असू शकली असती पण ठीक आहे म्हणजे इट्स नॉट बैड 400 रुपये 450-450 च्या मानाने मी याला रेटिंग देईन 7.5 दॅट इज व्हॉट रेटिंग आय विल गिव इट टू दिस ऑलराइट हे काय ब्लूटूथ रिमोट ओके मला बघू दे दिस इज शटर बटन बेसिकली भरपूर फोटोज वगैरे रिमोटली तुम्हाला काढायचे असतील तर आयफोन असेल किंवा अँड्रॉइड असेल ब्लूटूथने तुमच्या फोनला कनेक्ट होतो आणि ॲज अ शटर बटन तुम्ही वापरू शकता व्हेरी नाईस सिम्पल बट व्हेरी युजफुल गॅजेट काही लोकांसाठी ज्यांना ते रिमोटली कॅमेरा बंद शटर वगैरे कंट्रोल करायचे त्यांच्यासाठी हे चांगलं आहे कितीच आहे 200 रुपये iOS आणि अँड्रॉइड दोन्ही वरचा आयफोनचा बटन आहे आणि खालचा अँड्रॉइडचा व्हिडिओ सुद्धा चालू करतो व्हिडिओ सुद्धा होतो आणि बस्ट मोड सुद्धा घेतो त्याला टॅप अँड होल्ड केला तर तो बस्ट मोड मध्ये येतो सो नाईस व्हेरी नाईस आणि हे किचन म्हणून तुम्ही ठेवू शकता तुमच्याकडे नेहमी सो इट विल बी विथ यू ऑल द टाइम व्हेरी नाईस 200 रुपयाला 8.5 डेफिनेटली काय निघतंय काय निघतंय काढतोय ओ हे सुद्धा मी वापरलेलं आहे दिस इज ह्याची क्वालिटी चांगली आहे रे पण बरेच वेळेला आता काय होतं माहिती का तुम्ही जर का शूट करत असाल व्हिडिओ क्रिएटर असाल तर हा जो आहे हा बेसिकली एक स्टँड आहे अशा टेबलला तुम्ही लावू शकता आणि मग अँड देन यू कॅन यूज दिस क्लॅम्प शूट करायला सुद्धा चांगलं आहे किंवा असं व्हिडिओ कॉल्स वगैरे तुम्ही करताय झूम कॉल करताय त्याच्यासाठी सुद्धा मस्त आहे आणि स्पेस सेव्हर आहे जेव्हा नको आहे तेव्हा क्लॅम्प काढून ठेवून टाका जेव्हा पाहिजे तेव्हा ठेवा सो व्हेरी नाईस काय कॉस्ट आहे याची 200 रुपये व्हेरी नाईस सो आय विल गिव्ह इट 9/10 एस्पेशली प्राईजमुळे 200 रुपयामध्ये मिळते व्हेरी व्हेरी गुड हे काय अरे हा हा तर झेब्रॉनिक्स आहे आपण आपला सोमवारी येणार होता आणि जो झेब्रॉनिक्स आहे तो एक्झॅक्ट त्यांचा आहे तुमच्या समोर हे मस्त माऊस कितीचा हा 400चा 400 रुपयाला चांगला क्वालिटी चांगली हा आमच्याकडे झेब्रॉनिक्स आहे खाली मेटल प्लेट वगैरे आहे चांगली केबल ही ब्रेडेड केबल आहे लॉंग केबल आहे आणि त्यामुळे तुम्ही ह्या माऊसकडे बघू शकता पण हा जो आहे हा झेब्रॉनिक्स आहे झेब्रॉनिक्स स्वतः 500 रुपयाला विकतो आणि त्याच्याहून स्वस्त रिब्रँड करून अमेझॉन बेसिक ह्याला 400 रुपयाला वगैरे 380-400 रुपयाला विकतो आणि 380-400 रुपयाच्या मानाने दिस इज अन एक्सिलेंट माऊस तुम्हाला जर काही माऊस पाहिजे असेल आणि एक थोडी गेमिंग व्हाइब्स RGB माऊस आहे बॅक आणि फॉरवर्डचं बटन आहे DPI बटन आहे RGB आहे गेमिंग माऊस आणि नॉर्मल माऊस म्हणून तुम्ही वापरू शकता किती प्रॉडक्ट्स आहेत रे 5000 कंप्लीट नाही झाले अजून वाह काय अजून 3-4 आहेत लास्ट वाला मस्त आहे ऑलराइट शेवटचे जे 2-3 आहेत ना ते मस्त आहे RGB गेमिंग माऊस पॅड ठीक आहे आता गेमिंग माऊस झाला तर आता माऊस पॅड काढलाय साहेबांनी ओ वाव डेस्क मॅट आहे बेसिकली माऊस पॅड आहे पण मला ह्याच्यामध्ये केबल दिसते म्हणजे कुठेतरी काहीतरी लाईट्स वगैरे असतील ह्याला एकच त्याचं हे डाऊन साइड की मायक्रो USB आहे मायक्रो USB का दिलाय ना USB टाइप सी द्यायला पाहिजे ठीक आहे पण एकदा लावलं की पॉवर बँक घेऊन ये रे ऑलराईट आलेला आहे कलर चेंज होतात ना चेंज होतात कलर्स व्हेरी नाईस आणि क्वालिटी कितीला 900 रुपये हा माझ्या टेबलवरती मला पाहिजे मी हा वापरणार आहे व्हेरी नाईस मला कळलं काय म्हटलं माझ्यासाठी ऑर्डर केलेलं होतं हे ऑर्डर काय करतात माहिती का जे त्यांना वापरता येईल अशा गोष्टी आणि माझ्यापर्यंत पोहोचतच नाही बरं जाऊ दे घे बाबा तू घे चला पण चांगला आहे 900 रुपयाला आय थिंक इट इज डेफिनेटली व्हॅल्यू फॉर मनी आणि तुमच्या डेस्कवरती खूप छान दिसेल तर ऑलराईट लेट्स कीप दिस असाईड आय विल गिव्ह इट अ रेटिंग ऑफ 8.5 ड्युअल अडॅप्टर विथ AC सॉकेट ओके AC सॉकेट नॉर्मल आहे सॉकेट जे तुमचं युनिव्हर्सल अडॅप्टर होतं म्हणजे USA वगैरे प्लग असेल तो वापरू शकाल पण दॅट इज नॉट ऑल खाली 2 USB टाइप A मिळतात म्हणजे तुम्हाला जर का चार्जिंग करायचं असेल यू कॅन यूज दिस आणि खाली डिरेक्टली वायर लावायची कितीने चार्जिंग होतं 15 वॉटने खाली चार्ज करतं तुमचा फोन वगैरे चार्ज करायचा असेल तर अँड इट इज अ नॉर्मल AC अडॅप्टर जो आहे तो आहे सॉकेट व्हेरी नाईस कितीला 320 रुपये ठीक आहे म्हणजे असे मिळतात बरेच मी ह्याला रेटिंग 7 वगैरे देईन 6.57 कार चार्जर आहे बर ठीक आहे ओके USB टाइप मायक्रो USB 2 Type A केबल आहे जर का तुमच्याकडे गाडी असेल तुम्हाला फोन चार्ज करायचा असेल सारखा फोन डिस्चार्ज होत असेल तर हा जो कार चार्जर आहे सिगरेट कार चार्जर ह्याला म्हणतो बेसिकली त्या पोर्टमध्ये जातो जिथं सिगरेट लायटर असतो तिथं तुम्ही टाका आणि चार्ज होऊ शकतं हे किती वॉटने चार्ज होतं 35 वॉट ओ दॅट इज कितीच आहे प्राईस 499ला 35 वॉटने तुमचा फोन चार्ज करेल आणि USB Type-C सुद्धा आहे आणि Type-A सुद्धा आहे दोन्ही पोर्ट्स आहेत सो एक्सलंट अँड अगेन क्वालिटी इज ऑल्सो व्हेरी गुड तर सेलमध्ये घेतला तर तुम्हाला 400 खाली
मिळेल आणि 400 खाली डेफिनेटली मी 9 देईन. नेक्स्ट, बापरे 5000 रुपयात भरपूर काय ऑर्डर केलंय, काय आहे बाबा हे? हा तरी म्हटलं, मला वाटलेलं एखादा तरी स्पीकर असणारच. कितीचा आहे हा? 2649 2500 रुपयाचा आहे. काहीचं काही 900 रुपये. 900 रुपयाला? वा, 900 रुपये. साऊंड बार आहे, साऊंड बार. तुम्हाला एक 3.5 to 3.5 mm ऑक्सिलरी केबल येते आणि USB टाईप सी टू टाईप ए चार्जर येतो. ओ नाईस क्वालिटी, अगेन अमेझॉन बेसिक्स ठप्पा फुल मारलेला आहे. लावा बघू, ब्लूटूथ ब्लूटूथ स्पीकर आहे. तुम्ही तुमच्या टीव्हीला सुद्धा लावू शकता हो केबलने, जर का तुम्हाला कनेक्ट करायचं असेल. माग SD कार्ड स्लॉट येतो, USB टाईप सी येतं, USB टाईप ए येतं आणि ऑक्झिलरी केबल. तर तिन्ही चारही पोर्ट आहेत, वरती बटन्स आहेत, प्ले पॉज प्लस मायनस सगळं काही. चला काहीतरी लावा, सफर लावा. चला तो चलिए दोस्तों, लेके आ गया वो आपके लिए एक जबरदस्त रैक. एक दौर की बात करने में कुछ नहीं था, जिस दौर से तुम गुजरे मैं भी वही था. कॉलेज के बाद नौकरी कहता सब सही था, विदेश में मैं गुम कहीं पर मन यही. 899 ला मी तर म्हणेन हा 9.5 दिलेला, कारण की क्वालिटी चांगली आहे, इन हँड फील चांगला आहे आणि लिटरली म्हणजे छोट्या टीव्हीला जरी लावलं ना तरी याचा आवाज खूप छान येईल. आणि ब्लूटूथ स्पीकर सुद्धा आहेच, टाईप सी ने चार्ज होतो. म्हणजे तुम्ही एक कंटिन्युअसली जर का अडॅप्टर लावून USB टाईप सी ठेवलं तर काय काळजीच नाहीये. पण जर सेटअप वगैरे, हा माऊसपॅड आहे, माऊसपॅड त्याच्या बाजूला मस्त. किंवा बाहेर सुद्धा घेऊन जायचं असेल, तुम्ही पिकनिकला वगैरे चाललाय तिथं सुद्धा यू कॅन टेक दिस अँड इट वर्क्स वेल. आवाज चांगला आहे आणि आवाज मोठा सुद्धा आहे, तर आउटडोर सुद्धा तुम्ही हे वापरू शकता. पाठत पण नाही आवाज, नाही चांगला आहे, चांगला गुड क्वालिटी. आणि चार आहेत बहुतेक, दोन ट्विटर्स आहेत आणि दोन स्पीकर्स आहेत, चार स्पीकर्स आहेत टोटल. चला चांगलं काम केलं शिकाने. 5000 मध्ये कमीत कमी किती 8, 9, 10 प्रॉडक्ट्स आणलेले आहेत. ह्याच्यामधलं तुम्हाला सगळ्यात जास्त कुठलं प्रॉडक्ट आवडलं हे नक्की खाली सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा, ज्यांना हे असल्या गोष्टी खरेदी करण्याची खूप सवय असते किंवा आवड असते. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच, पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. नाही जमत नाहीये, जमत नाहीये अजूनही, मराठीचं करूनही जमत नाही याला.